हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. टुडे वी हैव टू डिस्कस अबाउट द नेक्स्ट आर्टिकल. सी, आवर फर्स्ट चैप्टर इज इंट्रोडक्शन टू फिजिक्स, एंड इन दिस चैप्टर वी हैव सीन इन अवर प्रीवियस वीडियोस दैट इज फिजिकल क्वांटिटी मीन्स व्हाट. फिजिकल क्वांटिटीज and their types. So in case of physical quantities, we know there are two types. That is, first one is fundamental. So this is fundamental, and second one is derived. So physical quantity and its type, that is fundamental physical quantity and derived physical quantities, so all of these things we have seen in our previous videos. But today we have to discuss the next article, and the next article depends on this fundamental physical quantity. Okay, so now see here, next article that is a supplementary physical quantity. So give the heading, that is a supplementary fundamental physical quantity. Fundamental physical quantity. Now in this article, obviously fundamental physical quantities are there. We have seen fundamental physical quantity means what. Okay, so fundamental physical quantity means what? The quantities which does not depends on any other physical quantities. Ja quantities dusra quantity was depend nastat tancha measurement sathi tanna mhanto apan fundamental physical quantities. Theek hai, parantu ithe mi ek words lavlay to ahe supplementary. Supplementary mhanje kay? Tar supplementary mhanje kay? Additional. So we can write here an additional fundamental quantity, an additional physical quantity is called supplementary fundamental physical quantity. So this is the meaning of this supplementary quantity. Supplementary means what? Additional. So supplementary fundamental physical quantity means what? It is an additional fundamental quantity. आता ही जी ॲडिशनल फंडामेंटल क्वांटिटी आहे, ह्या क्वांटिटी कुठल्या आहेत, म्हणजे कुठल्या फिजिकल क्वांटिटीज या सप्लिमेंटरीमध्ये येतात ते आपल्याला बघायचं आहे. जनरली आपण दोन टाईप्स बघितले आहेत, एक फंडामेंटल बघितला आहे, दुसरा डिराइव्ड बघितला आहे. तर या सप्लिमेंटरीमध्ये कोणत्या प्रकारचे फिजिकल क्वांटिटीज येतात त्याविषयी आपल्याला डिस्कस करायचे आहेत. संपूर्ण फिजिक्समध्ये फक्त दोनच अशा क्वांटिटी आहेत ज्या क्वांटिटी आपण या सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजमध्ये घेतो. आता त्या क्वांटिटीज कुठल्या आहेत त्या संदर्भातच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. तर पहिली जी क्वांटिटी आहे ती क्वांटिटी आहे प्लेन अँगल. पहिली जी क्वांटिटी आहे ती आहे प्लेन अँगल. आणि दुसरी जी क्वांटिटी आपल्याला घ्यायची आहे ती आहे सॉलिड अँगल. इथं दोन फिजिकल क्वांटिटी दिसत आहेत तुम्हाला. पहिली प्लेन अँगल आहे, दुसरी सॉलिड अँगल आहे. तर प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ह्या ज्या दोन क्वांटिटी आहेत ह्या ॲडिशनल क्वांटिटी आहेत, आणि या ॲडिशनल क्वांटिटीलाच आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय? ह्या ॲडिशनल क्वांटिटी आहेत ज्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नसतात. ठीक आहे, तर आपण प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल म्हणजे काय त्याकडे जाऊया.
तर जनरली 8, 9, 10th मध्ये तुम्ही प्लेन अँगल कॅल्क्युलेट केलेले आहे, ते प्लेन अँगल तुम्हाला कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत त्याविषयी आपण डिस्कस करू. प्लेन अँगल कॅल्क्युलेट करताना कन्सिडर करू, सपोज देअर इज अ सर्कल हॅविंग सेंटर ओ, रेडियस ए, अनदर रेडियस इज बी. So there is an angle formation at the center of circle. So the opposite side of this angle, that is L. L means what? Length. And this length is called as arc length. याला आपण आर्क लेंथ म्हणू, कारण आर्क लेंथ आपल्याला माहित आहे थीटाची समोरची जी साइड असते तिला आपण आर्क लेंथ म्हणतो. आता इथं दोन पॉइंट्स जे आहेत ते ए आणि बी या पॉइंटला देऊ आपण, आणि हे जे रेडियस आहे या रेडियसला आपण काय नाव देऊ, आर. सो स्मॉल आर, दॅट इज द रेडियस ऑफ द सर्कल. वेन द ऑब्जेक्ट ऑर पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी, देन व्हॉट एव्हर मे बी द लेंथ कवर्ड बाय दॅट पार्टिकल, दॅट लेंथ इज कॉल्ड ॲज आर्क लेंथ. सो वेन एनी पार्टिकल गोज फ्रॉम ए टू बी, देन देअर इज अ फॉर्मेशन ॲट द सेंटर. जेव्हा कोणताही पार्टिकल ए पासून बी या पॉइंटकडे जातो त्यावेळेस एक अँगल तयार होतो सेंटरला, सर्कलच्या सेंटरला. त्या अँगललाच आपण काय म्हणतो, प्लेन अँगल म्हणतो. आणि हा प्लेन अँगल आपल्याला मॅथमॅटिक्सचा फॉर्म्युला घेऊन काढायचा आहे. पण आता हा जो प्लेन अँगल आहे हा प्लेन अँगल काढतात कसा, तर प्लेन अँगल काढण्याचा फॉर्म्युला जनरली आपल्याला माहिती पाहिजे. सो प्लेन अँगल इज इक्वल टू अँगल इज इक्वल टू काय आहे, अँगल इज इक्वल टू प्लेन अँगल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला, त्या थीटा समोरची बाजू म्हणजे त्या थीटाच्या समोरच्या बाजूला आपण काय म्हणतो, आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. मग आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस जर असेल तर या दोघांच्या रेशोला आपण काय म्हणतो, अँगल. अँगल म्हणजेच इथं मी नोटेशन काय दाखवलंय तिथं थीटा. सो थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ, आर्क लेंथ म्हणजे एल अपॉन रेडियस मीन्स आर. सो थीटा इज इक्वल टू एल बाय आर, दॅट इज अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट प्लेन अँगल, याला म्हणतो आपण प्लेन अँगल. मग हा जो प्लेन अँगल आहे तर याचं एस आय युनिट काय, म्हणजे प्लेन अँगल मोजतो आपण कशामध्ये, तर जनरली हे जे प्लेन अँगल्स असतात हे प्लेन अँगल आपण रेडियन या युनिटमध्ये मोजतोय. सो द युनिट ऑफ दिस प्लेन अँगल, युनिट ऑफ दिस प्लेन अँगल, युनिट इज एज अ रेडियन. रेडियनला आपण शॉर्टमध्ये आर ए डी रॅड सुद्धा लिहू शकतो, ठीक आहे. तर हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस घेऊन आपण कॅल्क्युलेट केला आहे, आणि त्याची युनिट आहे रेडियन. प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल या दोन्ही अँगलमध्ये फरक असतो, या दोघांचेही फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. तर प्लेन अँगल काढताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस घ्यायचा असतो, आणि त्याचं जे युनिट आहे ते रेडियनमध्ये असतं. आता सॉलिड अँगलमध्ये काय करणार आपण, सॉलिड अँगल जनरली, सॉलिड अँगलची जर डेफिनेशन केली आपण तर सॉलिड अँगल तुम्हाला जनरली आपल्याला तयार करता येईल. आता हा पेपर आहे, आता या पेपरवरून आपल्याला सॉलिड अँगल तयार करता येईल. याला अशा तऱ्हेने तुम्ही कन्स्ट्रक्ट करा जेणेकरून तुम्हाला सॉलिड अँगल मिळेल. मी जर या पद्धतीने जर केलंय, या पद्धतीने जर केलंय मी, तर हे जे स्ट्रक्चर झालं तर हा जो काही कोन तयार होईल तर या कोनलाच काय म्हणतो आपण, सॉलिड अँगल. हे बघा, हा झाला सॉलिड अँगल, हा झाला सेंटर, आणि हा जो सरफेस झाला या सरफेसला म्हणतो आपण एरिया, ठीक आहे. तर आपण हा कोन जर असा ठेवला तर याची डायग्राम कशी येईल सॉलिड अँगलची, बघा. सॉलिड अँगलची डायग्राम जर तुम्हाला काढायची झाली तर सॉलिड अँगलची डायग्राम येईल. सो दिस इज एरिया, रेडियस, दिस इज अँगल, सेंटर, अँड दिस वन इज एरिया. एरिया, आता हा जो एरिया आहे हा एरियाला आपण नोटेशन नाव देऊ कॅपिटल ए, आणि रेडियसला स्मॉल आर, ठीक आहे. तर हा जो सॉलिड अँगल तयार होईल हा सॉलिड अँगल काढायचा कसा असतो, या सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय, तर जनरली सॉलिड अँगल कोणत्या फॉर्म्युलाने काढतो आपण, सॉलिड अँगल इज इक्वल टू सॉलिड अँगल इज इक्वल टू,
तर सॉलिड एंगल इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस स्क्वायर. एरिया दैट इज कैपिटल ए अपॉन रेडियस स्क्वायर आर स्क्वायर. सो दिस इज फॉर सॉलिड एंगल. आणि हे झालं सॉलिड अँगलचं नोटेशन. याला नोटेशन देऊ आपण डी ओमेगा. दॅट इज सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. म्हणजे टू कॅल्क्युलेट प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. सो देर आर टू डिफरंट फॉर्म्युलेज. टू कॅल्क्युलेट प्लेन अँगल वी मस्ट नो अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. टू कॅल्क्युलेट सॉलिड अँगल वी मस्ट नो सॉलिड अँगल इज इक्वल टू एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. बट देअर फॉर्म्युलेज आर डिफरंट. Therefore, units also different. The unit of this plane angle is radian and the unit of this solid angle, the solid angle's unit je aithe kay rahi stay radian. Tela SR ya symbol ne represent karaycha. Baga he doni hi cha physical quantities ahet. He atyanta mahatvache ahet ani sampurna physics madhe fakta donach acha physical quantity ahet ja kasha madhe yetat. सप्लिमेंटरी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज मध्ये येतात. ठीक आहे. पहिली आहे प्लेन अँगल आणि दुसरी आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगल काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आर्क लेंथ अपॉन रेडियस. सॉलिड अँगल काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एरिया अपॉन रेडियस स्क्वेअर. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय, त्याच्यानंतर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय हे तर बघितलेच आहेत. याचे कन्सेप्ट सुद्धा आपण काल डिस्कस केलेले आहेत. आजच्या व्हिडिओजमध्ये फक्त आपण ज्या ॲडिशनल क्वांटिटी आहेत फंडामेंटल क्वांटिटी त्या कोणत्या आहेत, तर त्या दोन आहेत, त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर उद्या आपण याच्या पुढच्या आर्टिकलकडे जाऊया. थँक्यू.